आणि आता काही खास बातम्या सविस्तर. अयोध्येचा दौरा आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण थांबायचं नाव घेत नाही आहे, कारण धर्माच्या नावाखालती पर्यटन सुरू असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. तर रामाच्या आशीर्वादानं आम्हाला धनुष्यबाण मिळाला अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. अयोध्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांनी अयोध्या दौऱ्यात सहभाग घेतला. शिवसेना आणि भाजप एकजुटीनं अयोध्या दौऱ्यात सोबत असल्यानं ठाकरे गटाकडून टीका झाली नसती तरच नवल. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. प्रशासन सुस्त आणि शासन अयोध्येत गेल्यानं शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला. गुवाहाटीला जाणाऱ्यांना त्यावेळी राम का आठवला नाही असा रोखठोक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. याआधी राज्यातले भाजपचे नेते अयोध्येत गेले नव्हते असा मुद्दाही संजय राऊतांनी उपस्थित केलाय. हे सरकार हे धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालंय, हे ढोंग आहे, हे ढोंग आहे. प्रभू श्रीरामाचा यांना आशीर्वाद अजिबात मिळणार. संजय राऊतांनी टीकेचे बाण चालवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देताना वर्मी बसेल असाच बाण चालवला. प्रभु रामचंद्र जी को सब पता है, उन्हीं के आशीर्वाद से तो धनुष बाण भी मिला है पार्टी को. और हमारे जो किसान है, जो उनको सुख में उनके दुख में सभी लोगों की, जो महाराष्ट्र की जनता है उसके जीवन में बदलाव हो, सुख शांति समृद्धि आए, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, महाराष्ट्र के ऊपर के सभी अरिष्ट संकट आपदा दूर हो जाए. अयोध्येतील राम सर्वांनाच आशीर्वाद देतोय. रामाचा आशीर्वाद सत्ताधाऱ्यांनाही आहे आणि विरोधकांनाही आहे. आता या आशीर्वादाचा वापर राज्याच्या विकासासाठी कोण चांगल्या प्रकारे करणार हे अधिक महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.